नमस्कार, मैं हूं सैफ खान और आप देख रहे हैं HN न्यूज। आइए नजर डालते हैं आज की एक खास खबर पर। वसई के वसंत नगरी में पाइपलाइन गैस का भूमि पूजन समारोह रखा गया, जिसमें मुख्य अतिथि के तौर पर विधायक क्षितिज ठाकुर, पूर्व महापौर रुपेश जाधव, नारायण मानकर व प्रवीण सेट्टी शामिल हुए। वहीं इस आयोजन में कई भूतपूर्व नगर सेवक व नगर सेविका उपस्थित रही। वहीं इस आयोजन की शुरुआत दीप प्रज्वलित कर की गई। वहीं इसके उपरांत कुदाल चलाकर भूमि पूजन किया गया। वहीं इसके उपरांत वृक्षारोपण भी किया गया। वहीं इस आयोजन के दौरान विधायक क्षितिज ठाकुर ने बताया कि जो इस काम का क्रेडिट लेना चाहते हैं उनका भी स्वागत है। दिसंबर माह के दूसरे हफ्ते तक पाइप द्वारा गैस लोगों के घरों तक पहुंच जाएगा। पेश है वसई की खास रिपोर्ट। शुभेच्छा। आपल्या तालुक्यात कोणी काम आणलं हे सगळ्या लोकांना माहिती आहे। तारखा आपण बघितले, कधी अर्ज गेलेले, कधी मंजूर झालेलं, टेंडरची प्रोसिजर कोणत्या तारखेला झालेली, टेंडर अलॉट कधी झालेलं, त्याचं काम कसं चालू झालं, प्रत्येक टेबल टू टेबल म्हणजे फॉरेस्टची अडचणी असतील, प्रायव्हेट लोकांची अडचणी असतील, पाईपलाईन बऱ्याचशा प्रायव्हेट लोकांच्या जागेतून जातो, त्या जागेतून मार्ग काढण्यामध्ये अडचण, सगळ्यांना समोरासमोर बोलवणं, भेटीगाठी करणं, समजूत देणं, शेवटी शासकीय काम करत असताना हे जे प्रायव्हेट लोकांच्या जागेमधून जे पाईपलाईन वगैरे गेल्या, कोण हे सगळे कामं करायला होते हे सगळ्यांनाच माहिती। कंपनीच्या लोकांना तुम्ही विचार, टेबल टू टेबल फॉलोअप करायला कोण होते, आणि ज्यांना क्रेडिट घ्यायचं आहे त्यांना सगळ्यांना शुभेच्छा। आज सकाळपासून फोन कशाला चालू झाला वेगवेगळ्या लोकांना की हे काम तुम्ही 10 दिवसानंतर उद्घाटन करा, काम चालू करायचं ना, 10 दिवस लेट कशाला करायचं, हे 10 दिवस फर्स्ट सेकंड वीक ऑफ डिसेंबरचं एंड ऑफ डिसेंबर होणार, तुम्ही सांगितलं पाहिजे की आम्ही पण सहभागी येतो चांगल्या कामामध्ये, स्वागत आहे, आमचं काहीच म्हणणं नाही, ज्याला क्रेडिट घ्यायचं आहे शुभेच्छा। सर, या ठिकाणी 26 डिसेंबर 2017 भूमिपूजन केलं होतं, पुन्हा का करताय असा विरोधकांचा आरोप, काय सांगाल याच्यामध्ये? भूमिपूजन कसलं केलेलं? पाईपच्या कामाचं भूमिपूजन केलेलं। आज कसलं आहे, सोसायटीमध्ये जे इंटरनल पाईपलाईन फिरणार, तुम्ही एक लक्षात घ्या, रस्त्यावर पाईप फिरल्यात गॅसचे, त्याच्यातून घरापर्यंत कसं पोहोचणार? आता जे नवीन कन्स्ट्रक्शन आहे त्याच्यामध्ये ते इन्फ्रास्ट्रक्चर जो बिल्डर असेल का काय असेल तो टाकला, जे जुने कन्स्ट्रक्शन आहे त्याच्यामध्ये नवीन ही पाईपची गॅस फिरवावाच लागणार, आणि पाईप गॅसची पाईपलाईन फिरवणं म्हणजे पाणीची पाईपलाईन फिरवणं एवढं सोपं नाही आहे की फुटलं लिकेज झालं। ही पाईपलाईन फिरवत असताना कधीही धोका नसला पाहिजे, ऍक्सिडेंट झाला नाही पाहिजे, शेवटी जीवाचा विषय आहे, तर त्याच्यासाठी हे आपण जे वेगवेगळे सोसायटीजनी अर्ज केलेले आहे त्या त्या सोसायटीमध्ये आपण ही इंटरनल पाईपलाईन, आणि सोसायटीचे जे लोक आहेत त्यांनी आम्हाला बोलवलं आहे, हा शासकीय कार्यक्रम आहे का, काम कोणाचं आहे, सोसायटीमध्ये इंटरनल पाईपलाईन गॅससाठी फिरणार काम आहे, त्यांनी आम्हाला आमंत्रित केलं, आम्ही त्यांचा मान नाही ठेवायचा का? त्यांचं म्हणणं असं आहे की जर जी गॅस येणार आहे, ज्या या ठिकाणी गॅस येणार आहे तीच पाईपलाईन पूर्ण नाही तर याचं भूमिपूजन का कराय का आठ असं त्यांचं म्हणणं आहे। सोसायटीच्या इंटरनल पाईपलाईनचं काम आहे, हे शासकीय काम नाही आहे, हे काम कोणाचं आहे, सोसायटीचं आहे, सोसायटीच्या लोकांनी जर आम्हाला आमंत्रण केलं असेल तर आम्ही त्यांचा मान नाही ठेवायचा का? आणि आम्ही कुठे कोणाला अडवलं आहे, त्यांनी पण यायला पाहिजे होतं, जे आरोप करतात मला माहित आहे कोण आरोप करतात त्यांनी पण यायला पाहिजे होतं, चांगला काम आहे, हातभार लावा। कधीपर्यंत गॅस लोकांना घराघरात मिळेल? आता आपलं टार्गेट आहे, आधी विषय जो मी मगाशी पण बोललो की आधी कसं होतं की ती पाईपलाईन फिरून घ्यायची आणि नंतर सोसायटीचं काम चालू करायचं, मग त्याच्यामध्ये ॲडिशनल 1-1.5 महिना लागला असता, तर आम्ही गुजरात गॅस ची जी टीम आहे त्यांच्याशी मीटिंग घेतली, त्यांना सांगितलं की जिथपर्यंत तुमची पाईपलाईन फिरते आहे तुम्ही सांगा कोणत्या कोणत्या एरियामध्ये कसे फेज वाईज तुम्ही देऊ शकता, त्या त्या ठिकाणी आपण सोसायटी आयडेंटिफाय केल्या, त्यांना अर्ज करायला लावले, आणि त्या त्या सोसायटीमध्ये जेव्हा हे रस्त्यावरचं पाईपचं काम चालू आहे तेव्हाच इंटरनल जे पाईपलाईन ले करायचे आहे त्याचं काम पण पॅरेलेच होणार, म्हणजे जेव्हा पाईप इकडे समोर रस्त्यावर पोहोचेल तेव्हा ह्यांचं बिल्डिंगचं अख्खं इंटरनल पाईपलाईनचं काम झालं असेल 1-1.5-2 महिने वाजता, त्याच्यामुळे चांगलंच काम आहे ना, त्याच्यामध्ये गैर काय आहे।